भाजप पनवेल शहर मंडळ व युवा मोर्चाच्या वतीने पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सुशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलच्या श्री रामफ्रेड ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कविता वाचन व सत्कार समारंभ, व्याख्यान, ई श्रमिक कार्डचे वाटप असे विविध कार्यक्रम यावेळी झाले. भाजपसाठी योगदान देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या श्रेष्ठ व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विजय भिडे, मकरंद निमकर, नंदा ओझे, श्रीनंद पटवर्धन, संजय गुरुजी, शेखर देशमुख, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांचा सत्कार करण्यात आला. मुग्धा दत्ता हिने कविता वाचन केले. सुशासन दिनाचे व्याख्यान भाजप नेते बाळासाहेब पाटील यांनी दिले. मान्यवरांच्या हस्ते ई श्रमिक कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक नितीन पाटील, अजय भैरा, नगरसेविका चर्षिला गरत, सीताताई पाटील, रुचिता लोंडे, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुवासिनी केकाणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, अमरीश मोकल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी भाग्यवान यासाठी म्हटलं की खऱ्या अर्थानं यांच्याच पावलावर पाऊल देऊन या भारतीय जनता पार्टीचं काम मी सुरू केलं. मी बोललो काकांभर माझ्यापेक्षा कितीतरी पट जास्त काम या मंडळीने केलं. आज नंदूनी पण सांगितलं की बराच त्याच्या मागचाही इतिहास नंदूनी या ठिकाणी सांगितला. नंदाजी ओझे साहेबांनी सुद्धा 1953 सालापर्यंत हे आपण जे सांगतोय ते हा आज आम्ही जे आलोय मागचा कुठला तरी फक्त इतिहास ऐकतो आणि सोडून देतो यासाठी नाही. की इतिहास एक भारतीय जनता पार्टीसाठी परिवारासाठी प्रेरणा आहे. या प्रेरित आम्ही सगळे घडलो आणि इथून पुढे येणाऱ्या सर्व देश, आपली पिढी, हा समाज घडला पाहिजे या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलोय. हा इतिहास या ठिकाणी त्यांची नावं, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, जसं नंदाजीने सांगितलं तसं त्याचं काही लोकांनी रक्त सांगलं आणि परम वैभवाला ही भारतीय जनता पार्टी हा देश परम वैभवाला गेला पाहिजे यासाठी त्यांनी कष्टा खाल्ल्या, त्यांचं नाव या ठिकाणी घेतलं खऱ्या अर्थानं. आणि त्यांचा काही लोकांचा सत्कार करण्याचं भाग्य मला सिनियर असणाऱ्यांचं सुद्धा मला मिळालं. खऱ्या अर्थानं मी अतिशय आज खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. जेव्हा अटलजी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते तेव्हा त्यांना म्हटलं जायचं, विरोधक त्यांना बोलायचे, अटलजी तुम्ही इतके हुशार आहात, एवढे ताकदवान आहात, एवढे तुमच्याकडे वैचारिक शक्ती आहे, आणि त्यांना उपासना म्हणायचे राईट पर्सन इन रॉंग पार्टी. बघा, राईट पर्सन इन रॉंग पार्टी म्हणायचे अटलजींना. अटलजी शांतपणे ऐकून घ्यायचे आणि अटलजी त्यांना उत्तर द्यायचे, तुमच्या माझ्यासारखा कन्फ्युज झाला असता काय उत्तर द्यायचं समजलं नसतं. पण अटलजी शांतपणे उत्तर द्यायचे, जर भारतीय जनता पार्टी संघ परिवार हे जर माझा वृक्ष असेल आणि मी त्या झाडाला लागलेलं जर फळ असेल आणि तुम्ही म्हणत असाल की हे फळ गोड आहे तर माझं झाड वाईट कसं, हे हजर जबाबी उत्तर देणारे अटलजी. मला असं वाटतं मी विचार करत बसायचो की असं बहुआयामी नेतृत्व भारतीय जनता पार्टीला लाभलं. अशा मनाची माणसं मी बहुआयामी यासाठी म्हणतोय की एखादा कवी मृदू मनाचा कवी असतो तोच कठोर त्या ठिकाणी होऊ शकतो, तोच भोगांचा स्फोट करू शकतो. तो विचारवंत असू शकतो, तो भौतिक असू शकतो, तो साधा असू शकतो, तो हलक्या मनाचा असू शकतो. इतके सगळे एकाच व्यक्तीमध्ये गुणधर्म बघायला मिळणार मला असं वाटतं की अटलजी हे पहिलं नेतृत्व. आणि अशा पद्धतीनं जेव्हा ह्या नेतृत्वाचं आम्हाला कुठेतरी ही प्रेरणा मिळाली, ही विचारधारा आम्हाला त्यांच्याकडून मिळाली, त्या ताकदीवरती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय. 1958 साली ते आणि रामभाऊ मार्गी, रामभाऊ मार्गी तेव्हा जनसंघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष होते. रामभाऊ मार्गी जनसंघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष, रामभाऊ मार्गी. आणि नंतर मग सुमतीबाई सुपुरीकर आणि नंतर मग ते सगळ्यात आले. पण रामू बळगे आणि अटलजी ज्यावेळेला आले त्यावेळेला खिशामध्ये 36 तासाचा प्रवास करून तिथे 10 रुपये होते फक्त त्यावेळेस. आणि त्यावेळेला आमच्या घराची जी जुनी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये त्यावेळेला जनसंघाचे कार्यक्रम काही वाजता जमले त्या तिथून फक्त इथं प्रवास रात्री आले, तिकडं बातमी झालं, ताक पेलं, नंतर ते
छत्ती सकाळी उठल्यानंतर स्वतः कपडे धुतले असं आमच्या वडिलांनी मला सांगितलं, काकाने पण सांगितलं होतं. आणि इथून ते जनसंघाच्या प्रचाराकरता ते आणि बांबू माळगी इथून पनवेल पासून खोपोली पर्यंत जनसंघाचा प्रचार करायला त्या ठिकाणी गेले. सायकल वरती होते. असा हा महान नेत्याची पनवेल पत्री आठवण आहे. दुसरी आठवण दुर्गो गाण्याची 88 साली पेठला अटलजींचा सत्कार केला होता. दिवंगत अध्यक्ष होते तेव्हा तेव्हा अटलजींच्या निधनानंतर पनवेलच्या दोन व्यक्तींची नावं त्यांनी सांगितली, एक नरुभाऊ काळे आणि मिडल क्लास सोसायटीमध्ये एक बाथरूम म्हणून राहायचे, जे गुटकेचे होते व्यापारी होते बाथरूम म्हणून, ते त्यांचे वर्ग मित्र काँग्रेसचे. त्यांनी बाथरूम त्या ठिकाणी आले होते त्या कार्यक्रमाला. 35 का 40 वर्षानंतर मी बाजूला होतो त्यावेळेला. आम्ही पैसा शेजारी त्यावेळेला बाथरूमला त्यामध्ये सफारी ड्रेस घालायचे. बाथरूम त्या ठिकाणी आल्यानंतर अटलजींनी समोरून बघितलं, क्यों बाथरूम कैसे हो, आणि गट्ट भेटी मारली. माझ्या स्मरणामध्ये जेवढे आले कारण काय बरीचशी नावं नव्हती, नंतर काही लोकांना विचारची घेतली, विजय मिळेची पण बोलल्यानंतर काही नावं घेतली, तरी सुद्धा चुकून पण काही राहिली असतील तर मी फक्त आपल्याला कोणकोण कार्यकर्ते त्यांनी जिजवलं म्हणजे 1962 साली रामभाऊ पटवर्धन आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले, त्यावेळेस त्यांना 880 काहीतरी अशी मतं पडली होती. त्यावेळेस खिल्ली उडवायची जनसंघाच्या लोकांची, आमची त्यावेळेस खिल्ली उडवली आहे. नंतर 62 साली जी निवडणूक झाली 57 नंतर 62 साली ते झाले. 67 साली झाली जी निवडणूक, त्या निवडणुकीला कार्याचे आपले कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते गणपतराव चव्हाण लोकपाल चव्हाण त्यांना मानले. त्यामुळे सगळे त्यांनाही अशी 1200-1400 अशी मतं त्यावेळेस पडलेली होती. असा काय आणि आज आपण 97-98 हजार मतांनी माननीय आमदार प्रशांतजी आपण भाषेवर निवडून दिलं, एवढा मोठा फरक हा झाला. हा फरक पडण्याकरता सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी आपले कष्ट आपलं रक्त हे सांडलेलं होतं. त्यामुळे कष्टांचं काही शिकव म्हणून काही कार्यकर्त्यांची नावं या प्रसंग वाचून दाखवणार आहे आणि फेरला घेणार आहे.